नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन मध्ययुगीन काळातलं इतिहास लेखन आपल्याला काय सांगतं तर इसवी सनाच्या बाराव्या शतकात कल्याण याने लिहिलेला राजतिरंगिणी हा एक काश्मीरी काश्मीरच्या इतिहासातील ग्रंथ आहे इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं असावं असे चांगले काही नियम याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नातं सांगतो त्यामध्ये अनेक कोरीव लेख नाणी प्राचीन वस्तूंचे अवशेष राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक परंपरांचा चिकित्सक अभ्यास या ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येईल मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाचा प्रभाव आपल्याला दिसून येईल इतिहासकारांमध्ये जयाउद्दीन बरनी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता तारीखे फिरुजा फिरुजशाही फिरु हा त्याचा ग्रंथ होता आणि त्या इतिहास लेखनाचा हेतू त्यांनी स्पष्ट केलेला आहे तसंच कल्याणकारी जे काही धोरणं असतात त्यांचंही वर्णन त्याच्यामध्ये संपत नाही तसेच दोषांचं आणि चुकीच्या धोरणांचंसुद्धा चिकित्सक वर्णन त्यामध्ये आढळून येतं विद्वान व्यक्ती अभ्यासक साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनाशी किंवा त्या काळातल्या जीवनमानावर त्यांचा जो काही प्रभाव पडलेला आहे तो प्रभावसुद्धा तो आपण त्याच्यामध्ये टिपलेला दिसून येतो आणि यावरून इतिहासाची व्याप्तीसुद्धा आपल्याला दिसून येते मुघल बादशाच्या दरबारामध्ये जे काही इतिहासकार होते त्या इतिहासकारांनी राजकर्त्यांच्या स्मृती तसेच त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना जास्त विशेष महत्व त्यांनी दिलेलं आहे तसेच वर्णनात्मक समर्पक पद्य तसंच काही उतारे सुंदर चित्रांचा अंधर्भाव करायला त्या काळामध्ये सुरुवात झाली मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र म्हणजे तुझुके बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने त्याच्यामध्ये आढळून येतील बाबरने जे काही युद्ध केलेली आहेत ते सगळंच सगळ्या युद्धांची वर्णनं या तुझी बाबरीमध्ये आपल्याला दिसून येतील त्यांच्याचबरोबरीने त्यांना जो त्यांनी जो प्रवास केलेला आहे त्या प्रवासामध्ये जी काही शहरं त्यांना ज्या ज्या शहरामध्ये जाऊन आली त्या शहरांची वर्णनं त्याच्यामध्ये केलेली आहेत तसेच त्यावेळेचे स्थानिक अर्थव्यवस्था कशा प्रकारची होती रीती रिवाज कसे होती वनस्पती सृष्टी कशी होती याचाही बारकाईने अभ्यास त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येईल इतिहासाच्या चिकित्सक पद्धतीचा त्या चिकित्सक दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा या ग्रंथामध्ये आपल्याला विशेष महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आढळून येतील अनेक नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्र काळजीपूर्वक त्यांनी केलेले संकलन तसेच त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची अतिशय नाजूक पद्धतीने त्याचा अभ्यास करून ते सविस्तर मांडणी त्यांच्या या ग्रंथामध्ये केलेली आढळून येईल अब्बुज फजम यांनी जी अवलंबलेली पद्धत आहे ती संशोधन पद्धत अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला वास्तववादी पद्धतीने दिसून येईल तसेच बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे शूरवीरांचे गुणगान गुणगाण तसंच ऐतिहासिक घडामोडी लढाया थोर पुरुषांचे चरित्र याविषयीचे लेखन या बखरींमध्ये आपल्याला वाचायला मिळतील तसेच मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या बकरी आज उपलब्ध आहेत यामध्ये एक महत्वाची बखर म्हणजे सभासद बकर होय यामध्ये छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये तसंच कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बकर लिहिलेली आहे या बकरी बकरीमध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील जो काही कारकिर्द कारकिर्द आहे त्या सगळ्या कारकिर्दीची माहिती या बखरमध्ये आपल्याला वाचावयास मिळेल तसंच भाऊसाहेबांची बकर या बकरीमध्ये पाणीपत्याची लढाई झाली त्या पानिपतच्या लढाईचं वर्णन या भाऊसाहेबांच्या बखरमध्ये आपल्याला आढळून येईल तसंच याच विषयावर आधारित पानिपतची बखरसुद्धा एक स्वतंत्र बखर आज उपलब्ध आहे तसंच बकरींचे चरित्रात्मक आणि वंशानी चरित्र चरित्रात्मक तसेच प्रसंग वर्णनात्मक पंथीय आत्मचरित्रपर कैफियत पौराणिक आणि राजनीतीपर असे वेगवेगळ्या प्रकारचे बखर आज उपलब्ध आहेत आणि या बकरींच्या माध्यमातून जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला वाचाव्यास मिळतो तसंच मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन हे कशा प्रकारचं होतं ते आपण पुढील पाठामध्ये बघूया